नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव, आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपण नववीच्या पाठ्यपुस्तकातील 2.1 कॉम्पॅरिझन्स ही कविता अभ्यासणार आहोत। कॉम्पॅरिझन म्हणजे तुलना। तर मग या कवितेमध्ये कवीने आपल्या आजूबाजूच्या असंख्य गोष्टींची तुलना एकमेकांशी केली आहे आणि या तुलनेमधून त्यांचे वैशिष्ट्य नमूद केले आहेत आणि ती तुलना आपल्याला ह्या अशा गोष्टी शोधण्यासाठी प्रवृत्त करते। तर चला मग पाहूयात या कवितेमध्ये कवीने कोणत्या प्रकारची तुलना केलेली आहे आणि कोणत्या घटकाची तुलना कशाशी केलेली आहे। 2.1 कॉम्पॅरिझन म्हणजेच तुलना। कॉम्पॅरिझन्स पहा, फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल। फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल। पहिल्या या दोन कवितेच्या ज्या ओळी आहेत त्यामधून आपल्याला कवीने सांगितलेले पहा की या ठिकाणी फास्ट ॲज अ स्पेसशिप, डायनासोर आणि अवकाशामध्ये स्पेसशिप म्हणजे अवकाशयानासारखं वेगवान आणि स्लो ॲज अ स्नेल म्हणजे गोगलगाईसारखं एकदम संथगतीने अवकाशात अवकाशयान आणि गोगलगाई या दोघांची तुलना या ठिकाणी स्पीडशी केली आहे। स्लो गोगलगाय कशी चालते, हळूहळू चालते आणि स्पेसशिप मात्र एकदम त्याची गती फास्ट आहे। म्हणजे या दोन घटकांची तुलना स्पीडशी केलेली आहे। म्हणून या कवितेमध्ये जो काही फिगर ऑफ स्पीच आहे, अलंकार, तो सिमिली आहे। सिमिली म्हणजेच विरोधाभास। विरोधाभास अलंकाराचे सर्व एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। तर मग याच्यामधून सर्व जे काही हे केले आहेत, दुसऱ्या पुढच्या लाईनमधून काय सांगतोय, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ स्ने, स्मॉल ॲज अ नील। या ठिकाणी कवी सांगतोय वाघासारखे, सॉरी डायनासोरसारखे उग्र किंवा जो डायनासोर असतो तो दिसायला खूप अकराळ आणि विकराळ असा प्राणी आहे। तर डायनासोरची जशा प्रकारे दिसायला मोठा तशाच प्रकारे तुलना केली आहे आपल्याला नील। नील म्हणजे काय, नखे। बिग ॲज अ सॉरी नेल म्हणजे खिळे। खिळ्यांची तुलना लहानपणाशी केली आहे डायनासोरची आणि खिळ्यांची तुलना जी आहे साईजवरून केलेली आहे। साईज फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम, सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम। पुढच्या लाईनमधून कवी सांगतायत की टायगर जो असतो वाघ हा फिअर्स असतो म्हणजे उग्र असतो आणि त्याची तुलना लॅम्बशी केली। लॅम्ब म्हणजे काय, कोकरू। मेंढीचं जे पिल्लू असतं ते गरीब शांत असतं बिचारं। त्या दोघांची तुलना स्वभाव कॅरेक्टर जे आहेत कॅरेक्टर्सची तुलना, दिसायला वाघ हा उग्र असतो फिअर्स असतो तर कोकरू मात्र शांत गरीब असतं, अशी या दोघांची तुलना कॅरेक्टरबाबत स्वभावाबाबत केली आहे। सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम। याचप्रमाणे लिंबू जे आहे लिंबू, ते लिंबू चवीला आंबट असतं तर स्वीट काय असतो, जाम। जाम म्हणजेच मुरब्बा। हा या दोघांची तुलना टेस्ट म्हणजे चव चवीबद्दल या दोघांची तुलना या ठिकाणी कवीने केलेली आहे। त्यानंतर पुढं कवी काय सांगतात पहा, ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज अ सी, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी। ड्राय म्हणजे काय तर कोरडा, ड्राय ॲज अ डेझर्ट। वाळवंट कसा असतो, वाळवंट हा वृक्ष असतो, कोरडा असतो एकदम। आणि तशीच त्या दोघांची तुलना पाण्याच्या अस्तित्वावरून, प्रेझेन्स ऑफ वॉटर जे आहे म्हणजे पाणी कोठे असतं, समुद्रामध्ये। वेट ॲज अ सी, वेट म्हणजे काय, ओला। समुद्र कसा असतो नेहमी, कधी समुद्र म्हणजे समुद्रातलं पाणी कधीही आटत नाही, अशाच प्रकारे पाण्याच्या अस्तित्वावरून या दोन घटकांची तुलना या ठिकाणी केली आहे। वाळवंटामध्ये मात्र अजिबात पाणी सहसा तर नसतं, कोरडा असतो वाळवंट नेहमी, आणि समुद्र मात्र नेहमी ओला असतो। या दोघांची तुलना या ठिकाणी केली आहे। स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी।
या ठिकाणी घर आणि वटाणा या दोघांची तुलना त्यांच्या आकारावरून केलेली आहे. शेप शेप म्हणजे काय आकार. जसं की घर जे असतं ते चौकोनी असतं आणि वटाणा मात्र गोल असतो. घर स्क्वेअरमध्ये असतं तर वटाणा सर्कल म्हणजेच गोल राऊंड असतो. अशा प्रकारे या दोघांच्या आकारावरून किंवा आकार जो आहे त्यांचा शेप अँड साईज वरून केले. नेक्स्ट कूल ॲज अ केव वार्म ॲज अ टोस्ट नॉइजी ॲज अ रोड ड्रिल क्वाईट ॲज अ घोस्ट जू. या ठिकाणी कवी सांगत आहेत की केव केव म्हणजे काय गुहा. गुहा एकदम थंड असते तर जो टोस्ट आहे टोस्ट गुहेची तुलना टोस्ट केलेली आहे. गुहा जी असते ती एकदम थंडगार असते आणि टोस्ट मात्र गरम असतो. या दोघांची तुलना टेम्परेचर म्हणजे तापमानाशी केलेली आहे. तापमान कोणाचं एकदम थंड असतं गुहेमध्ये जर पाहिलं आपण तर एकदम, कारण दगड आणि दगड विटा दगड मातीने गुहा बनवलेली असते त्यामुळं त्या ठिकाणी एकदम वाता टेम्परेचर तापमान थंड असतं. तर टोस्टचं जे आहे ते मात्र एका भट्टीमध्ये त्याला विशिष्ट तापमानावर गरम केलं असतं म्हणून तो गरम असतो. असं या ठिकाणी दोघांची तुलना टेम्परेचरवरून केलेली आहे. नॉइजी ॲज अ रोड ड्रिल व्हाईट ॲज अ घोस्ट रस्त्यावरील खोदकाम करत असताना जे हत्यार असतं त्याचा आवाज कर्कश असा आवाज असतो. नॉइजी असतो नॉइजी म्हणजे कर्कश. मग या ड्रिलचा आवाज रोड ड्रिल जे असतं रोड फोडण्यासाठी किंवा रोड बनवत असताना जे ड्रिल वापरले जातात त्याचा आवाज कसा असतो नॉइजी असतो गोंधळ करणारा कर्कश आवाज. आणि घोष्ट मात्र एकदम शांत राहतो आणि शांत राहिल्यानंतर अचानकच भू असा आवाज करतो. तशाच प्रकारे या दोघांची तुलना एकदम साऊंड म्हणजे ध्वनीवरून केली. भूतासारखं भूत एकदम शांत असतं तर रोडवरील जे ड्रिल असतं ते मात्र सतत नेहमी घर किंवा कर्कश असा आवाज कानाला नकोसा वाटणारा असा आवाज निर्माण करत असतो. स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स वीक ॲज अ किटन हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मिटन. पुढच्या कडव्यामधून कवी सांगतात त्यांनी तुलना केली स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स वीक ॲज अ किटन. दोघांची तुलना शारीरिक शक्ती म्हणजे फिजिकल पॉवर बैलासारखे बलवान. बैल कसा असतो ऑक्स म्हणजे काय बैल आणि बैल हे बलवान असतात शक्तिवान असतात आणि त्यांची तुलना शक्तीशी तुलना मांजराचं जे पिल्लू असतं किटन म्हणजे मांजराचं पिल्लू त्या मांजराच्या पिल्ल्याशी त्याची तुलना केली आहे. हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मेटल खडकासारखे कठीण. या दोघांची तुलना फर्मनेस म्हणजे घट्टपणावरून केले. खडकासारखे एकदम कठीण आणि जे मिटन म्हणजे काय हातमोजे जे असतात हातमोजे एकदम मऊ असतात घालायला हातामध्ये आणि दगड मात्र रॉक खडक जो आहे एकदम कठीण असतो. अशा या दोघांची तुलना घट्टपणावरून केलेली आहे. हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मिटन. नेक्स्ट आता डार्क ॲज अ टनेल लाईट ॲज द रूम. डार्क ॲज अ टनेल लाईट ॲज द रूम मून नाईट टाईम मिड नाईट डे टाईम नून. त्या पुढच्या स्टांझामधून कवी सांगतायत बोगद्यासारखे अंधकारमय डार्क ॲज टनल. बोगद्यामध्ये एकदम अंधार असतो किंवा खान त्याला असे म्हणतात बोगद्यामध्ये अंधार कुडूप असतो काहीही दिसत नाही आणि त्याची तुलना केलेली आहे ब्राईटनेसवरून तेजस्वीपणावरून. बोगद्यामध्ये अंधार असतो तर चंद्राचा जो प्रकाश असतो लाईट ॲज मून चंद्र मात्र चंद्रासारखा प्रकाशमान अशा या दोघांची तुलना ब्राईटनेसवरून केलेली आहे. नाईट टाईम मिड नाईट डे टाईम नून आणि या दोघींची तुलना जी आहे पीक झेनिथ कळसवरून केलेली आहे. रात्रीच्या वेळी मध्यरात्र आणि दिवसामधील दुपार अशा या दोघांची तुलना दोन गोष्टींची किंवा दोन घटनांची नाईट टाईम मिड नाईट रात्रीच्या वेळी जी मध्यरात्र असते त्या मध्यरात्रीची तर डे टाईममध्ये नून दुपारची वेळ या दोघांची तुलना या ठिकाणी कवीने केलेली आहे. नेक्स्ट काय सांगते पहा टेल ॲज अ जायंट टेल ॲज अ जायंट शॉर्ट ॲज अन इल्फ. टेल ॲज अ जायंट शॉर्ट ॲज अन इल्फ क्रूक ॲज अ माउंटेन पाथ स्ट्रेट ॲज अ शेल्फ द वर्ड इज फुल ऑफ ऑपोजिट सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. कवी सांगत आहे की राक्षसासारखे ताडमाड टेल ॲज अ जायंट राक्षसारखे एकदम ताडमाड आणि राक्षसाची तुलना परीसारखे परी इल्फ म्हणजे काय परी त्याच्याशी केलेली आहे उंचीशी.
हाईट से तुलना के लिए राक्षसारखे उंच उंच तर परी मात्र छोटीशी बुटकी असते याप्रमाणे किल्ले। आणि त्यानंतर क्रूक ॲज माउंटेन पास स्ट्रेट ॲज अ शेल्फ, डोंगरातल्या रस्त्याप्रमाणे क्रूक ॲज माउंटेन डोंगरातला किंवा जो पर्वत असतात त्या ठिकाणचा रस्ता एकदम सरळ नसतो, वाकडा तिकडा नागमोडी वळणाचा असतो आणि त्याची तुलना लाकडाच्या फळीसारखी एकदम लाकडाची फळी स्ट्रेट ॲज अ शेल्फ, शेल्फ म्हणजे काय फळी, त्याची मात्र फळी सरळ असते एकदम ती वाकडी नसते, अशा प्रकारे दोघांची तुलना या स्वरूपावरून केलेली आहे। द वर्ल्ड इज फुल ऑफ अपॉजिट, जग या जगामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या की विरुद्ध आहेत, एकमेकांच्या अगदी अपॉजिट आहेत। या विरुद्ध गोष्टी आपल्याला सांगण्यासाठी किंवा जर तुम्ही शोधल्या तर तुम्हालासुद्धा त्या सापडतील, अशा प्रकारे तुमच्यामध्येसुद्धा अशा काही गोष्टी असतात आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये, या विरोधी गोष्टी आपण शोधणं गरजेचं आहे असं या कवितेचे कवी या ठिकाणी अनॉनिमस कवी आहेत, म्हणजे अन या ठिकाणी कवीचं नाव आपल्याला दिलेलं नाही, कोण कवी आहेत हे माहीत नाही, तर या कवीने या ठिकाणी ही आपल्या कविता लिहिलेली आहे आणि त्यांनी या जगामध्ये काही आजूबाजूला गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींची तुलना करण्यासाठी या ठिकाणी ही कविता आपल्याला अभ्यासाला ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे या कविता आहे ती, ही कविता पूर्ण तुम्हाला समजली असेल। तर या कवितेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत रायमिक वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर यमक जुळणाऱ्या जोड्या शब्दांची जोड्या आपण लावूयात, रायमिक वर्ड्स रायमिक पेयर्स काय पाहूयात यमक जोड्या। पहा या ठिकाणी स्नेल, स्नेल या शब्दाचे रायमिक जोड्या यमक जुळणाऱ्या जोडी नेल। त्यानंतर पुढे पहा लॅम्ब एल ए लॅम्ब जॅम। नेक्स्ट सी आणि पी। त्यानंतर टोस्ट घोस्ट, टोस्ट आणि घोस्ट। किटन मिटन, किटन मिटन। मून आणि पुढचा रायमिंग पेअर आहे नून। त्यानंतर एल्फ शेल्फ। अशा प्रकारे या रायमिंग वर्ड्सच्या जोड्यात यमक जुळणाऱ्या जोड्या आपण या ठिकाणी कवितेमध्ये पाहिल्यात। तर याशिवाय या कवितेमध्ये आपण बरेचसे शब्द हे विरुद्ध अर्थाचे शब्द आलेले आहेत, मग हे विरुद्धार्थी शब्द मग काय आहेत, एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आपण पाहूयात। प्रत्येक दोन वेळेमध्ये विरुद्धार्थी शब्द आहेत या ठिकाणी पाहू शकतो मी। फास्ट, फास्ट म्हणजे जलद आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्लो, फास्ट स्लो। नेक्स्ट बिग स्मॉल, बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे लहान। त्यानंतर फियर्स याचा रायमिंग वर्ड सॉरी अपोजिट वर्ड आहे जेंटल। सोअर स्वीट गोड आंबट। ड्राय म्हणजे कोरडा आणि वेट म्हणजे ओला, ड्राय वेट। नेक्स्ट आहे स्क्वेअर चौकोनी राऊंड गोल। कूल याचं रायम ऑपोजिट वर्ड आहे वार्म। नॉइजी क्वाईट, नॉइजी म्हणजेच गोंधळ कर्कश, क्वाईट म्हणजे एकदम शांत। स्ट्राँग आणि वीक, हार्ड सॉफ्ट। नेक्स्ट डार्क लाईट, नाईट डे डे नाईट। तसेच प्रकारे टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे बुटका किंवा आखूड, क्रूक्ड आणि स्ट्रेट। अशा प्रकारे हे या कवितेमध्ये आलेले सर्व आपण जे आता अंडरलाईन केलेले आहेत ते सर्व काय आहेत, या ठिकाणचे अपोजिट वर्ड आहेत, विरोधी विरुद्धार्थाचे शब्द किंवा अँटोनिम्स असंही त्याला म्हणतात हे आहेत। तर मग चला पाहूयात या कवितेचं वर्कशॉप। तर अशा प्रकारे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण की आपल्या रायमिंग वर्ड्स अपोजिट वर्डसुद्धा कवित परीक्षेमध्ये विचारले जातात। तर मग या कवितेतील जो वर्कशॉप आहे इंग्लिश वर्कशॉप आहे आपला फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्ज इन द पोयम, यूज द कॉम्पेरेटिव्ह फॉर्म ऑफ ॲट लिस्ट एट ऑफ देम टू राईट न्यू कॉम्पेरिझन, टू ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज ॲन एक्झाम्पल। आपल्याला दोन एक्झाम्पल्स दिले आहेत पहा, फास्टर दॅन द विंड, फास्टर समजा फास्ट असं जर ॲडजेक्टिव्ह दिलं तर त्याच्यानंतर दॅन लावायचं आहे आणि त्यानंतर एक नाऊन, नाऊन वापरून आपल्याला या ठिकाणी
अशा प्रकारचे सेंटेन्स बनवायचे आहेत। तर मग हे कशा प्रकारे बनवतात तर या ठिकाणी आपण आता पाहूयात। दुसरे एक एग्जांपल या ठिकाणी दिले पा, स्लोअर दॅन टॉर्टाइज, स्लोअर दॅन टॉर्टाइज। मग या ठिकाणी आपल्याला काही ब्रॅकेट मध्ये या ठिकाणी एग्जांपल दिलेले आहेत, मग त्यांच्यापासून कशा प्रकारे दुसरे उदाहरण आपल्याला तयार करायचे तर ते कसे होतील तर पहा। आता या ठिकाणी बिग असं दिलेले, बिग, बिगर दॅन एलिफंट, बिगर, बिगपासून आपण बिग या शब्दाला बिग ई आर लावायचं आहे, नंतर दॅन लिहायचं आहे, बिगर दॅन एलिफंट असं लिहू शकतात किंवा स्मॉल, यावरून स्मॉलर, स्मॉलर असं या ठिकाणी स्मॉल या शब्दाला ई आर लावून स्मॉलर दॅन माय मदर किंवा माय फ्रेंड असं पण लिहू शकतात। फिअर्स, फिअर्स दॅन, फिअर्स या ठिकाणी दिलं आहे, फिअर्सर दॅन अ जायंट, फिअर्सर दॅन जायंट, किंवा जेंटल दॅन, जेंटल म्हणजे एकदम शांत, जेंटल दॅन स्ट्रीम, जेंटल दॅन सी असंही लिहू शकता तुम्ही। नेक्स्ट आपण दुसरे आणखी काही एक्झाम्पल लिहू शकतो, जसं की आता स्वीट आहे, स्वीट म्हणजे काय, गोड, स्वीटर दॅन मँगो, स्वीटर दॅन जामून अशा पण प्रकारे आपण करू शकतो। त्यानंतर सोअर, सोअर म्हणजे काय, आंबट, सोअर दॅन, सोअर म्हणजे आंबट, सोअर दॅन बटर आपण असे लिहू शकतो। त्यानंतर स्ट्रॉंग, आपल्याला स्ट्रॉंग जर घेतलं विशेषण, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर दॅन अ टायगर, वीक घेतलं, वीकर दॅन अ रॅबिट, टॉल घेतलं, टॉलर दॅन ट्री, शॉर्ट घेतलं, शॉर्टर दॅन प्लॅन्ट, सॉफ्ट घेतलं, सॉफ्टर दॅन बटर, अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह जे आहेत विशेषणांचे एक्झाम्पल म्हणजे या ठिकाणी ह्याचं आन्सर लिहू शकतो। क्वेश्चन सेकंड पहा, प्रश्न क्रमांक दोन, प्रश्न क्रमांक दोन जे आहेत, क्वेश्चन नंबर टू, याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की लिस्ट ऑल द नाउन इन द पोयम, फाइंड सुटेबल ॲडजेक्टिव्ह, आपल्याला योग्य ते ॲडजेक्टिव्ह वापरायचे आहेत त्या ठिकाणी, आणि अदर दॅन द वन्स गिवन हिअर फॉर ईच ऑफ द नाउन अँड राईट मिनिंगफुल सिमिलीज फॉर ॲट लिस्ट एट ऑफ देम। फॉर एक्झाम्पल, आईज ॲज येलो ॲज अ लेमन, आपल्याला या क्वेश्चनमध्ये काय सांगितले पहा, सर्व या ठिकाणी नामाची यादी करायची आहे या पाठ्यपुस्तकातील, आणि कवितेत वापरले जे विशेषण आहेत त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकी एक विशेषण वापरून सिमिली म्हणजेच उपमा हा अलंकार तयार करायचा आहे। मग या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले पा, ॲज ॲज वापरलं आहे इथं, आणि या दोन्हीच्यामध्ये इथं येल्लो हे जे आहे ते काय आहे, ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आहे। मग हे जे विशेषण आहे, विशेषण ॲज ॲजमध्ये बंदिस्त केलं आणि त्याच्यापुढं नाउन वापरलं आहे, अशा प्रकारे आपण या ठिकाणी किमान आपल्याला 8 उदाहरणं लिहायला किंवा तयार करायला सांगितलेलं अर्थपूर्ण उदाहरणे। तर मग आपण असे करू शकतो, पहा, फॉर एक्झाम्पल, ॲज यूजफुल, ॲज यूजफुल ॲज वर्क, त्यानंतर ॲज लवली ॲज अ किटन, ॲज नॅरो ॲज टनेल, ॲज क्यूट ॲज अन एल्फ, ॲज सेफ ॲज शेल्फ, ॲज वॉर्म ॲज मिटन, ॲज स्टेबल ॲज रॉक, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल तयार करू शकतो आणि तुम्ही तयार करायचे आहे सर्वांनी। क्वेश्चन नंबर 3 काय दिले पहा, फ्रॉम ग्रुप, तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 जो आहे आपला काय सांगितलं आहे, फ्रॉम ग्रुप 6 to 8 थिंक ऑफ सिमिलीज युझिंग डिफरंट ऑब्जेक्ट फ्रॉम, फॉर एक्झाम्पल, ड्राय ॲज लँड, ड्राय ॲज लँड, वेट ॲज पडल, आणि अशाच प्रकारे आपल्या या ठिकाणी काही रायमिंग लाईन्सचा उपयोग करून या ठिकाणी काही एक्झाम्पल 6 to 8 एक्झाम्पल लिहायचे आहेत, हे आपण वर जे दिले आहेत तशाच प्रकारे लिहू शकतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, राईट द पेयर्स ऑफ राईम वर्ड्स, हे मग जुळणाऱ्या जोड्या आपण ऑलरेडी हा क्वेश्चन पाहिला आहे। त्यानंतर स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कॉम्पॅरिझन, यूज द फॉलोइंग कॅटेगरीज, आपल्या ठिकाणी इडियम्स जे आहेत म्हणजेच इडियम्स म्हणजे वेगवेगळ्या वाक्यप्रचार, वाक्यप्रचारां या ठिकाणी तयार करायचे आणि लिहायचे आहेत त्या ठिकाणी। पहा काय सांगितलं आहे, इडियम विथ कलर, ॲज ब्लॅक ॲज, या ठिकाणी आपण लिहू शकतो कोल, कोल म्हणजे COL, कोल, कोळसा, ॲज व्हाईट ॲज स्नो, स्नो म्हणजे बर्फ, बर्फ कसा असतो, पांढरा शुभ्र, त्यानंतर ॲज
रेड ऐज ब्लड, रेड का असतं ब्लड. नंतर नेक्स्ट ऐज ब्लू ऐज द स्काय, आकाश कसं असतं निळं. ग्रीन, ग्रीन म्हणजेच आता या ठिकाणी हिरवं काय असेल, ऐज ग्रीन ऐज अँड एमराल्ड. नेक्स्ट ऐज पिंक ऐज अ रोज ऐज, आता या ठिकाणी मरण करायचे दोन्ही आपल्यालाच या ठिकाणी लिहायचे आहेत. ऐज येलो ऐज गोल्ड, ऐज ऑरेंज ऐज पम्पकिन, अशा प्रकारे आपण या ठिकाणी एक्झाम्पल लिहू शकतो. नेक्स्ट काय बी इडियम्स विथ ॲनिमल्स, प्राणी, प्राण्यांचा वापर करून वाक्यप्रचार करायचे. ॲज कनिंग ॲज या ठिकाणी दिलेलं आहे, ॲज कनिंग ॲज फॉक्स, कनिंग म्हणजे धूर्त, ॲज कनिंग ॲज फॉक्स. तशाच प्रकारे मग ॲज ब्रेव ॲज लायन, ॲज हंग्री ॲज अ हॉर्स, अशा प्रकारे आपण करू शकतो. इडियम विथ ऑब्जेक्ट, वस्तू एखादी वापरून, ॲज ब्लॅक ॲज कोल जशा प्रकारे केले, ॲज सॉफ्ट ॲज बटर, ॲज लाईट ॲज कॉटन, अशा प्रकारे आपण आन्सर याचं लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या कवितेचे जे ही कविता खूप सुंदर प्रकारे अभ्यासलीसुद्धा आहे आणि या कवितेचा वर्कशॉपसुद्धा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला ही कविता समजली असेल, आवडली असेल, तर आपण सर्वांनी आमच्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.